शेख हसीनांचा आता हिंडन मधून विमान उडाल्याची सूत्रांची माहिती मिळते. हिंडन एअरबेस वरून विमान उडाल्याची माहिती सध्या मिळते. हसीनांच्या उपस्थितीबाबत माहिती नाहीये. बांगलादेशच्या एअरफोर्सचं विमान उडाल्याची सध्या माहिती मिळते. शेख हसीना यांनी काल बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर त्या भारतात आल्या होत्या. मात्र आता शेख हसीनांचं हिंडन मधलं विमान उडाल्याची सूत्रांची माहिती मिळते. हसीनांच्या उपस्थितीबाबत कोणतीही माहिती अजूनही समोर आलेली नाहीये. बांगलादेशच्या एअरफोर्सचं विमान उडाल्याची माहिती आहे. त्यामुळे यामध्ये आता माजी पंतप्रधान असलेल्या शेख हसीना आहेत की नाही याबाबत कोणतीही पुष्टी झालेली नाहीये. मात्र हिंडन मधून विमान उडाल्याची सध्या माहिती मिळते. हिंडन एअरबेसवरून विमान उडाल्याची सध्या सूत्रांची माहिती मिळते. मात्र त्यामध्ये शेख हसीना होत्या की नाही याबाबत मात्र कुठलीही माहिती समोर आलेली नाहीये. बांगलादेश एअरफोर्सचं विमान उडाल्याची माहिती सध्या मिळते. काल अजित डोवाल यांनी शेख हसीना यांची भेट घेतली होती. विविध विषयांवर चर्चा केली होती. ते नेमक्या कोणत्या देशामध्ये आता आश्रय घेणार हे अजून कळू शकलेलं नाहीये. दरम्यान हिंडन एअरबेसवरून आता विमान उडाल्याची माहिती आहे. हसीनांच्या उपस्थितीबाबत मात्र कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये.